पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 5वी फेब्रुवारी 2017 सेट ए प्रश्नपत्रिका क्रमांक 2 विभाग 2 बुद्धिमत्ता चाचणी प्रश्न 41 ते प्रश्न 45 आता आपण सोडवू. प्रश्न 41 आई व मुलगा यांच्या आजच्या वयांची बेरीज 52 वर्षे आहे व त्यांच्या वयातील फरक 28 वर्षे आहे तर मुलाचे 2 वर्षानंतरचे वय किती वर्षे होईल. इथे आई व मुलगा यांच्या आजच्या वयांची बेरीज 52 वर्षे दिलेली आहे. आईचे वय अधिक मुलाचं वय 52 वर्षे आहे. पुढे त्यांच्या वयातील फरक 28 वर्षे आहे म्हणजे आईचं वय वजा मुलाचं वय बरोबर 28 वर्षे. आता ही जी 2 समीकरणं तयार झालेली आहेत या दोन्हींची आपण बेरीज करू. इथे मुलाचं वय मिळवलंय आणि इथे मुलाचं वय वजा केलंय मग हे अधिक आणि वजा म्हणून 0 होऊन जाईल. इथे आईचं वय 1 वेळ आणि इथे आईचं वय 1 वेळ म्हणजे 2 वेळा आईचं वय येईल आई बरोबर. आता या दोन्ही वर्षांची वयांची बेरीज आणि वयातला फरक आहे यांची बेरीज करू. 8 आणि 2 10 0 7 5 आणि 1 6 6 आणि 2 8 80 वर्ष. आता 2 वेळा आईचं वय आहे मग 1 वेळ आईचं वय बरोबर 2 भागावं लागेल. इथे गुणलंय समीकरण संतुलित करण्यासाठी आपण दोन्ही बाजूला 2 भागलं की इथे आईचं वय मिळेल तेव्हा ते असेल 40 वर्षे. म्हणजे मुलाचं वय किती असेल तर आईचं वय इथे 40 वर्षे घेतलं आणि मुलाचं वय शोधायसाठी 52 मधून 40 वर्षे वजा करू म्हणजे 52 वजा 40 हे मुलाचं वय असेल ते आहे 12 वर्षे. 12 वर्षे हे आजचं मुलाचं वय येईल कारण 40 अधिक 12 = 52 वर्षे. या समीकरणामध्ये आईचं वय इथे लिहू मग मुलाचं वय मिळेल तर 12 वर्षे हे मुलाचं वय मिळालं. आता आपल्याला त्यांनी विचारलं की मुलाचं 2 वर्षानंतरचं वय किती मग 12 मध्ये 2 वर्ष मिळवू. 12 आणि 2 12 अधिक 2 = 14 वर्षे हे त्याचं आजच्या वयानंतर 2 वर्षानंतर येणारं वय असेल. पर्याय क्रमांक 3 हे याचं उत्तर येईल. हे उदाहरण सोडवताना अशा पद्धतीचं उदाहरण सोडवताना काय करायचं ते आता मी थोडक्यात सांगतो. पटकन उदाहरण सोडवण्यासाठीची युक्ती आपण बघू. हे आईचं वय मुलाच्या वयापेक्षा निश्चित जास्त असेल म्हणजे आईच्या वयाची जी संख्या असेल नंबर म्हणू आपण तो मोठा असेल म्हणजे ती मोठी संख्या असेल आणि मुलाचे वय ही लहान संख्या असेल. यावर आधारित असाही प्रश्न येऊ शकतो की 2 संख्यांची बेरीज 52 वर्षे आहे आणि त्या 2 संख्यातील फरक 28 आहे तर त्यातील मोठी संख्या कोणती किंवा त्यातील लहान संख्या कोणती असाही प्रश्न यावर आधारित येतो. मग हे उदाहरण आई मुलगा यांच्या वयांवर आधारित किंवा लहान मोठी संख्या शोधणं यावर आधारित उदाहरण आलं तर एक सूत्र वापरायचं. काय करायचं तर जास्त वय असलेली व्यक्तीचं वय शोधायचं असेल आजचं वय किंवा मोठ्यात मोठी संख्या शोधायची असेल या 2 संख्यांमधील मोठी संख्या शोधायची असेल तर आपल्याला काय करायचं तर जी दिलेली बेरीज आहे ती बेरीज आणि जो फरक आहे यांची बेरीज करायची म्हणजे 52 अधिक 28 ही आलेली आहे. बघा 8 आणि 2 10 10 0 7 1 1 आणि 2 3 आणि 5 8 80 आलेली आहे ही बेरीज. म्हणजे वयांची बेरीज आणि वयातला फरक या दोन्ही संख्यांची बेरीज केली 80 आली. मोठ्यात मोठी संख्या किंवा जास्ती वयाची व्यक्ती शोधण्यासाठी काय करायचं याला 2 भागायचं 80 भागिले 2 = 40. मग आपल्याला जे उत्तर मिळतं ते मोठ्या व्यक्तीचं वय आजच मिळेल किंवा मोठ्यात मोठी संख्या जर विचारली या 2 संख्या जर समजा दिल्या असतील प्रश्नामध्ये आणि सांगितलं असेल की त्या 2 संख्यांची बेरीज 52 आहे
तेव्हा असा विचार करायचा की ती मोठी संख्या ही 40 असेल. आता आपण लहान संख्या किंवा कमी वयाची व्यक्ती, आता इथे मुलगा कमी वयाचा असेल, आजचं वय शोधू. यासाठी काय करायचं, तर जी वयाची बेरीज दिलेली आहे, बेरीज 52, त्यातून हा फरक वजा करायचा, वजा 28. मग येईल 8 आणि 4 12, इथे हातचा 3 3 आणि 2 5 2, 24 येईल. आणि याला पुन्हा 2 न भागायचं, म्हणजे 24 भागिले 2 = 12. बघा, हे 12 हे आजचं वय मिळेल मुलाचं. मग 12 वय मिळालं, 2 वर्षानंतर 12 आणि 2 14, उत्तर येईल पर्याय क्रमांक 3. या जागी जर लहान संख्या असा विचार केला तर ती 12 असेल असंही येऊ शकतं. हा प्रश्न दोन पद्धतीनं विचारतात, व्यक्तींच्या वयाची बेरीज देतात, व्यक्तींच्या वयातील फरक देतात, आणि आजचं वय किंवा मागील 2 वर्षाचं वय, पुढील 2 वर्षाचं वय असं शोधायला सांगतात. किंवा दुसरा प्रश्न येतो, 2 संख्यांची बेरीज आणि 2 संख्यांची वजाबाकी इतकी आहे, तर त्यातील लहान संख्या कोणती, त्यातील मोठी संख्या कोणती, त्यासाठी हे सूत्र वापरायचं. प्रश्न 42, दररोज 1 पेपर याप्रमाणे सोमवारी भाषा विषयाने परीक्षेची सुरुवात झाली. मराठी व इंग्रजी या विषयांच्या परीक्षेच्या पेपर दरम्यान परिसर 2 विषयाचा पेपर होता. इंग्रजी विषयाच्या पेपर नंतर गणित विषयाचा पेपर होता. परिसर 2 नंतर तिसऱ्या दिवशी परिसर 1 या विषयाचा पेपर होता, तर गणित विषयाचा पेपर कोणत्या वारी होता. इथे सोमवारी भाषा विषयानं परीक्षेची सुरुवात झाली, म्हणजे पहिला पेपर भाषा म्हणजेच मराठीचा, मराठी हा सोमवारी आहे पहिला पेपर. त्यानंतर मराठी व इंग्रजी या विषयांच्या परीक्षेच्या पेपर दरम्यान परिसर 2 विषयाचा पेपर होता, म्हणजे हा मराठीचा पेपर आणि इंग्रजीचा पेपर यांच्या दरम्यान, म्हणजे मध्ये परिसर 2चा पेपर होता, म्हणजे मराठी नंतर परिसर 2चा पेपर असाल. परिसर 2 तो वार असेल मंगळवार, सोमवार नंतरचा. तिसरा पेपर इंग्रजी, कारण मराठी आणि इंग्रजी यांच्या दरम्यान परिसर 2 आहे, म्हणजे परिसर 2 नंतर इंग्रजी आहे, तो आहे बुधवारी. पुढे म्हटलंय इंग्रजी विषयाच्या पेपर नंतर गणित विषयाचा पेपर होता, म्हणजे इंग्रजी नंतर गणित हा पेपर होता, तो आहे गुरुवारी. आपल्याला प्रश्नामध्ये हेच विचारलेलं आहे की गणित विषयाचा पेपर कोणत्या वारी होता, गणित विषयाचा पेपर गुरुवारी होता. पर्याय क्रमांक 3 हे याचं उत्तर येईल. पुढे आणखी काय दिलं तेही आपण बघूया की परिसर 2 नंतर तिसऱ्या दिवशी परिसर 1 या विषयाचा पेपर होता. परिसर 2 नंतर तिसऱ्या दिवशी, म्हणजे परिसर 2 नंतर पहिल्या दिवशी इंग्रजी झाला, दुसऱ्या दिवशी गणित झाला, आणि तिसऱ्या दिवशी परिसर 1 या विषयाचा पेपर होता शुक्रवारी. हे शोधण्याची आवश्यकता नाही, आपल्याला गणित विषयापर्यंतच आपण शोधलं तरी चालेल, म्हणजे आपला परीक्षेत वेळ वाचू शकतो. या पद्धतीनं आपण हे उदाहरण सोडवावं लागतं. प्रश्न 43, दीक्षाची आई माझ्या आईला आई म्हणते, तर दीक्षा माझी कोण. तर आपण एक आकृतीच्या साह्यानं हे स्पष्टीकरण बघू. समजा ही दीक्षा आहे, दीक्षाची आईच आपण चित्र काढू. ही दीक्षाची आई आहे, ती माझ्या आईला आई म्हणते. मग हे जे चित्र इथे दीक्षाची आई म्हणू, दीक्षाची आई, इथे मी आहे, आणि माझ्या आईला माझी आई
ही आहे असं हे आकृतीच्या साहाय्याने आपण दर्शवू। ही दीक्षाची आई माझ्या आईला आई म्हणते। आता ही दीक्षाची आई हिला आई म्हणते म्हणजे माझी आई आणि दीक्षाची आई ही एक आहे, म्हणजे मी आणि दीक्षाची आई ही भावंड आहोत। भावंड आहे, माझी बहीण आहे, दीक्षाची आई ही माझी बहीण आहे। मग माझ्या बहिणीची मुलगी असं आहे तर दीक्षा माझी कोण, माझ्या बहिणीची मुलगी ही माझी कोण असेल तर ती माझी भाची असेल। भाची, बहिणीच्या मुलीला भाची म्हणतात। पर्याय क्रमांक 4 हे याचं उत्तर येईल। असे नातेसंबंध ओळखताना आपण स्वतः आपले नातेसंबंध बघून त्या नात्यामध्ये जाऊन आपण हे उत्तरही शोधू शकतो। म्हणजे स्वतःला या जागी ठेवायचं की मी या जागी स्वतःला ठेवलं मला तर दीक्षाची आई आपल्या डोळ्यासमोर आपले हे सगळे नाते कुटुंबातली किंवा नातेवाईकातल्या व्यक्ती डोळ्यासमोर आणायच्या कल्पना करायची आणि आपण हे उदाहरण सोडवू शकतो, हा प्रश्न सोडवू शकतो। प्रश्न 44, खालील आकृतीत एकूण त्रिकोणांची संख्या किती आहे। इथे आपणाला त्रिकोण मोजायचे आहे, आपण ते त्रिकोण मोजू। इथे हा एक त्रिकोण दिसतो कारण त्रिकोणाच्या तीन बाजू जे आहेत ते इथे स्पष्टपणे अशा पद्धतीनं तीन बाजू स्पष्ट दिसतात। हा एक त्रिकोण आहे, हा त्रिकोण घेता येत नाही कारण ह्या वर्तुळाचा असा भाग आहे इथं, त्यामुळे हा त्रिकोण होत नाही। त्यानंतर इथे सुद्धा त्रिकोण होत नाही हे लक्षात घ्या। हा एक त्रिकोण झाला, हा दुसरा त्रिकोण आहे, हा इथे तिसरा त्रिकोण आहे, हा चौथा त्रिकोण आहे, पुढे हा पाचवा त्रिकोण आहे। इथे हा त्रिकोण होत नाही, हा त्रिकोण होत नाही। इथे त्रिकोण होतो, सहावा त्रिकोण आहे। इथे 7, 8, 9, 10, 11, 12 आणि 13 अशा पद्धतीनं या ठिकाणी एकूण त्रिकोणांची संख्या 13 आहे। 13 त्रिकोण या आकृतीत आहेत हे लक्षात येतं। म्हणून पर्याय क्रमांक 1 हे याचं उत्तर येईल। प्रश्न 45, खालील आकृतीतील एकूण चौकोनांची संख्या किती। या आकृतीमध्ये एकूण चौकोन किती आहेत ते आपण शोधू। या बिंदूवरून आपण विचार करू, हा एक बिंदू, हा दुसरा, हा तिसरा आणि हा चौथा, हे चार बिंदू एकमेकांना आपण इथे जोडलेत आणि इथे हा चौकोन तयार झालेला आहे। त्याच पद्धतीनं या शिरोबिंदूवरून या त्रिकोणाच्या जर आपण पाहिलं तर हा दुसरा चौकोन तयार होतोय आणि त्रिकोणाच्या या तिसऱ्या शिरोबिंदूवरून विचार केला तर हा तिसरा चौकोन तयार झाला। म्हणजे हे तीन चौकोन तयार झाले प्रथम। त्यानंतर आता आपण थोडा वेगळा विचार करूया। हा एक शिरोबिंदू घेऊ, हा एक शिरोबिंदू घेऊ आणि हे दोन बिंदू घेऊ, ते जोडले तर आपणाला हा एक चौकोन मिळतो। त्या पद्धतीने आपण हा शिरोबिंदू घेतला, हा शिरोबिंदू घेतला आणि हे दोन घेतले तर हा दुसरा चौकोन मिळतो असा। आणि शेवटी हा घेतला शिरोबिंदू, हा शिरोबिंदू घेतला, बिंदू आणि हा बिंदू घेतला तर या बाजूनं अशा पद्धतीनं हा एक आणखी चौकोन मिळतो। म्हणजे हे बाहेरून आणखी तीन चौकोन मिळतात, एकूण 6 चौकोन होतात। पर्याय क्रमांक 1 हे याचं उत्तर आहे। आकृतीत एकूण 6 चौकोन आहेत।